नमस्कार, मी डॉक्टर मिनल राजूरकर. मी भारतातील हिंदू देवी देवतांच्या चित्रांवर अभ्यास इ.स. 6व्या ते 13व्या शतक या विषयावर PhD केलेली आहे. त्या विषयाचाच अभ्यास करत असताना काही हिंदू देवी देवतांच्या बाबींवर मी अभ्यास केलेला आहे. त्यामध्येच आयुध हा पण एक प्रकार आहे. तर त्या आयुधांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आयुध तु प्रहरण म्हणजे प्रहार करण्याचे साधन म्हणजे शस्त्र, सर्व प्रकारची युद्ध सामुग्री असा याचा व्यापक अर्थ होतो. जसजसा वैदिक आर्यांचा सांस्कृतिक व वैज्ञानिक विकास होत गेला तसतसा आयुधांच्या प्रकारात भर पडत गेली. माणूस आपल्या विकासाच्या उषक काळात पशूंप्रमाणे आपल्या अवयवांनीच आयुधांचे काम करू होता. नंतर त्याने आपल्या बुद्धीच्या विकासाबरोबरच शत्रूंवर दुरून वार करणे व शत्रूंच्या शस्त्रास्त्रांपासून स्वतःचे संरक्षण करणे या पद्धती त्याने लढाईत शोधून काढल्या. दगड कोसळून वृक्ष उन्मळून आपल्या शत्रूंचा नाश करू लागला. मारुतीने वृक्ष व गिरी शिखर उपटून त्यांच्याद्वारे राक्षसांचा संहार केल्याचा उल्लेखही आपल्याला रामायणामध्ये दिसून येतो. आयुधे म्हणजे काय? तर आयुधे म्हणजे त्या देवतांच्या अव्यक्त शक्तींची व्यक्त प्रतीके होत, म्हणून आयुधांची पूजा केली जाते. आता मूर्तीशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला तीन प्रकारे मूर्तीशास्त्रांमध्ये आयुधे दाखवलेले दिसून येतात. पहिला प्रकार म्हणजे एक तर मूर्तीच्या मागे, दुसरा डोक्यांवर त्यांचा आकार बनविलेला असतो आणि तिसरं म्हणजे ते हातामध्ये असतात. विष्णू पुराणात आयुधांची दोन रूपे सांगितलेली आहेत, एक म्हणजे प्राकृतिक रूप आणि दुसरं म्हणजे मानवी रूप. आता प्राकृतिक रूप म्हणजे काय? तर प्राकृतिक रूपमध्ये आयुधे ही विष्णूंच्या हातात असतात, ही वास्तविक किंवा अलंकरणात्मक दाखविलेली जातात. तर मानवी रूप म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या आयुधांना स्वतंत्र देवता कल्पित करून मानव रूपे धारण केलेल्या आयुधांना आयुध पुरुष म्हणतात. यांना सर्व आभूषणांनी सजवलेले दाखवितात. त्यातच आयुधांचे चिन्ह कोरले जाते, काही वेळेस हातांच्या जवळही बनविले जाते. ही पद्धत मात्र कुठनं सुरू झालेली आहे? ही पद्धत आपल्याला साधारणतः गुप्त काळापासून सुरू झालेली दिसून येते. प्राचीन वाङ्मयातही आयुध पुरुषांच्या जन्मकथा सापडतात. आता रामायणानुसार दक्षाच्या जया व सुप्रभा या दोन मुलींना कृशापासून प्रत्येकी 500 अशी 1000 शस्त्रांची स्वरूपातील मुले झाली. आता कृषिकाचा मुलगा विश्वामित्र हा राजा झाल्यावर याच्याद्वारे रामाला ही अस्त्रे सोपविली असता ही सर्व अस्त्रे ओंजळ करून किंकर रूपाने रामाच्या समोर आली व त्या रामानेही आपल्या हाताने त्यांना सामावून घेतले. अशी ही कथा आपल्याला रामायणामध्ये आलेली दिसून येते. तसेच त्यांच्या बनविण्याच्या पद्धती पण पुराणात आलेल्या आहेत. खडक जो आहे तो श्याम रंगाचा, डोळ्यात राग असलेला पुरुष बनविला पाहिजे. गदा पिवळी, कांतीयुक्त, सुंदर, जलनस्थलवाली कन्याच्या रूपात असते. शंख श्वेत वर्णाचा, सुंदर नेत्रवाले दिव्य पुरुषाच्या रूपात असतो. अशा पद्धतीचे काही उल्लेख आपल्याला पुराणामध्ये बघावयास मिळतात. बरेचदा असाही उल्लेख येतो की देवांद्वारे स्मरण केल्यावर आयुधे ही मूर्त रूपामध्ये प्रकट झालेली आहेत. विष्णू पुराणात शंख, चक्रगदा, धनुष, तर्कश व खडक आदी श्रीहरींची प्रदक्षिणा करून सूर्यमार्गाने गेलेत असा उल्लेख आलेला आहे. आता जागा बदलली की देवतांच्या हातातील आयुधे बदललेली दिसतात. अपराजित पुच्छा ग्रंथामध्ये आयुधांची सूची दिलेली आहे. चाणक्याने आयुधांना 8 भागांमध्ये विभागलेले आहे. स्थिर यंत्र, चलयंत्र, हलमुख, धनुष्य, बाण, खडक, क्षुरकल्प आणि आयुध असे त्यांनी 8 भाग केलेले आहेत. मात्र शुक्रनीती जी आहे ती आयुधांना 2 भागामध्ये विभक्त करते. ते म्हणजे एक म्हणजे अस्त्र आणि दुसरं म्हणजे शस्त्र. आता शस्त्र आणि अस्त्रांचा अशा प्रकारे त्यांनी भेद सांगितला. धुरे चांतेच यत शस्त्र शत्रुघातकरण भवेत तदस्त्रमिती जानीयादंतथा शस्त्र मुचते. माझा अर्थ असा होतो की जे दूर तसेच जवळ असलेल्या शत्रूंचा घात करण्यास उपयोगी पडते ते म्हणजे अस्त्र होय, आणि केवळ जवळच्या शत्रूंना मारण्यास उपयोगी पडते ते म्हणजे शस्त्र होय. आता अस्त्र आणि शस्त्र म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. अस्त्र ज्यांचा प्रहार शारीरिक शक्ती, मंत्र, यंत्र व अग्नीच्या, वायू, विद्युत इत्यादींच्या बलाने चालवणाऱ्या आयुधांना अस्त्र म्हणतात. आता अस्त्राचे पण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे मंत्रशक्तीने चालणारे
आणि दुसरं म्हणजे यांत्रिक साधनांनी फेकले जाणारे. आता मंत्रशक्ती असणाऱ्या अस्त्रांना दैवी म्हणतात. दैवी अस्त्रांवर मंत्राद्वारे देवतेचा अधिकार चालत असतो. योद्धा, बाण, अंकुश, दर्भ यावर विशिष्ट देवतांचे मंत्र जपल्यावर ते अस्त्र रूप धारण करतात. यालाच दिव्य आयुध असेही म्हणतात. धनुर्वेदात विविध अस्त्रांचे मंत्र हे ओंजळीत पाणी घेऊन जपावे असे सांगितलेले आहे. तर अस्त्र योजनेच्या चार अवस्था मानल्या आहेत. मंत्र, उपचार, प्रयोग व संहार यावरूनच अस्त्राला चतुष्पाद असे म्हटलेले आहे. मंत्रशक्तीच्या अस्त्रांचे दोन भाग सांगितलेले आहेत. एक म्हणजे माईक आणि दुसरं म्हणजे निर्माण. आता माईक म्हणजे काय तर ज्याचा अंदाज लावता येत नाही ते म्हणजे माईक. मय नामक शिल्पज्ञाने केलेल्या रचनेप्रमाणे माणसाला फसविणारे, मोह उत्पन्न करणारे आयुध म्हणजे माईक होय. आणि निर्माय म्हणजे काय तर आकार, शब्द वगैरेंवरून ज्यांच्या शक्तीचा अंदाज आपल्याला लावता येतो त्याला निर्माय अस्त्र असे म्हणतात. आता ही अस्त्रे ज्या शक्तींच्या सहाय्याने फेकली जातात त्यावरून त्यांचे तंत्रास्त्र वा पाणीमुक्त, यंत्रास्त्र वा यंत्रमुक्त व मंत्रास्त्र वा मंत्रयुक्त असे तीन भाग पडतात. काही विशेष अस्त्रांची नावे पुढील प्रमाणे आहेत. पर्जन्यास्त्र वा वरुणास्त्र. आता याने कृत्रिम वादळ तयार होऊन पावसाचा वर्षा होतो. वरुण अस्त्राचा संबंध वायुदेवतेशी मानला आहे. नंतरचा आहे वायव्यास्त्र. याने भयंकर तुफानी वादळ होऊन जिकडे तिकडे अंधकार पसरतो. पन्नगास्त्र याने सर्प उत्पन्न होऊन थैमान घालू लागतात. याचा प्रतिकार करण्यासाठी गरुड अस्त्राचा उपयोग करतात असंही पुराणात सांगितलेलं आहे. आता नंतरचं आहे ते ब्रह्मास्त्र. हे अस्त्र भयानक असून याचा प्रतिकार ब्रह्मास्त्राशिवाय करता येत नाही. विश्वामित्राने हे रामाला दिले होते. ह्याने रावणाचा वध केला होता. कालिदासानुसार ब्रह्मास्त्र अमोघ होते. हे भयानक फण काढलेल्या शेषनागाप्रमाणे वाटत होते. त्यानंतरचं आहे पाशुपतास्त्र. पशुपती शंकराचे अस्त्र असून याला हे नाव मिळालेले आहे. शिवाच्या हातातील त्रिशूळालाही बरेचदा पशुपात्र असे म्हटले जाते. नंतरचं येतं आपल्याला नारायणास्त्र. नारायण म्हणजेच विष्णूच्या नावावर हे अस्त्र आहे. रामाने सुग्रीवला दाखविण्यासाठी ह्या अस्त्राचा उपयोग केलेला होता असे आपल्याला रामायणामध्ये दिसून येते. नंतरचं अस्त्र येतं ते इंद्रास्त्र. इंद्रास्त्राचा संबंध इंद्रदेवताशी लावण्यात येतो. इंद्राच्या मंत्राने बाण अभिमंत्रित करून सोडल्या जातो असे पुराणामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो. आता पुढलं अस्त्र आहे ते माराहर अस्त्र. आता ह्याचा उल्लेख येतो असा की युद्धामध्ये राक्षस अनेक प्रकारची माया करत होते. त्यामुळे विश्वामित्राने रामाला मायाहार अस्त्र दिले होते ज्यात राक्षसी मायेला नष्ट करण्याचे सामर्थ्य होते. पुढलं अस्त्र आहे तामिस्त्र अस्त्र. तामिस्त्र अस्त्राचा उपयोग चारही बाजूंनी अंधार करण्यासाठी केला जातो असा आपल्याला पुराणामध्ये जाणून येतो. तर या संपूर्ण अस्त्रांचा उपयोग कसा, कुठे केला पाहिजे याचं शिक्षण दिलं जात होतं आणि त्या शिक्षणाला अस्त्रविद्या असे म्हटलं जात होतं. शुक्रनीतीमध्ये बारुदी आयुध, अग्निचूर्ण, बंदुकेचे विवरण दिलेले आपल्याला दिसून येतात. आतापर्यंत आपण अस्त्रांची माहिती बघितली. आता आपण शस्त्रांची माहिती बघूया. शस्त्र म्हणजे काय तर तीक्ष्ण असून घाव घातल्याबरोबर जखम करणाऱ्या किंवा मरणास कारणीभूत होणाऱ्या आयुधांना शस्त्र असे म्हटले जाते. आता या आयुधांना हातात पकडून किंवा न फेकता शत्रूंवर आघात केला जातो. आता प्रसिद्ध शस्त्रामध्ये परशु, हलमुख, करवाल, खडक, निस्त्रिंश, चंद्रहास, कुशाण, कौक्षेयक, आसी आणि पत्र इत्यादींचा साधारण आपल्याला समावेश केलेला दिसून येतो. आता यामध्ये पाहूया दंड आयुध. दंड आयुध आधुनिक काठी होती. हे बांबूचे बनविले जात होते आणि वरून त्याला धातूचा खोल चढविला जात होता. याचाच अर्थ दांडा किंवा सोटा या शब्दाने रुग्वेदात आलेला आपल्याला दिसून येतो. अग्निदेवतेच्या चार दाढा ह्या वाक्दंड, दिग्नदंड, धनदंड व वधदंड ह्या चार प्रकारच्या दंडांचा परिचायक आहे असे म्हटलं जातं. भैरवाच्या हातातील दंड
हे मृत्यूचे प्रतीक मानले जाते। दंड आयुधांना तीव्र धार नसे, अग्रभाग जाड असे आणि प्रमुख दंड आयुध गदा मुगदल पट्टीश दंड आदि यामध्ये समाविष्ट होतात। आता यामध्ये आपण पुढे पाहूया प्राकृतिक आयुध। प्रकृतीनुसार स्वतः उपलब्ध आयुध यात येतात। यामध्ये दोन प्रकार असतात, योद्ध्याचे स्वतःचे अंग आणि दुसरं म्हणजे प्रकृतीमध्ये अनायास अतिशय सुलभपणे उपलब्ध असलेलं साधन। यामध्ये झाडांना उपटून किंवा पर्वतांच्या शिखरांना तोडून किंवा शिळांना उचलून आयुधांच्या रूपात वापरलेले आपल्याला दिसून येतात। आता पुढे येतात ती अंध आयुध। प्राचीन काळी आयुधांमध्ये काही असे पण आयुध येतात ज्यांची गणना आपल्याला प्राकृतिक आयुधांमध्ये केलेली दिसून येत नाही, त्यामुळेच त्यांची गणना ही अंध आयुधांमध्ये केली जाते। आक्रमणकारी सेना अडविण्यासाठी उकळते तेल लाख अशा प्रज्वलनशील पदार्थ तसेच सन कपास पट्टसूत्र तसर आदी वस्त्रांचा उपयोग केला जात होता। आणि आपण सगळ्यात शेवटी बघूया रक्षात्मक आवरण। आता हे रक्षात्मक आवरण म्हणजे काय, तर शत्रूच्या प्रहारापासून वाचण्यासाठी जे आवरण उपयोगात येतं त्याला हे रक्षात्मक आवरणामध्ये गणलं जातं। कौटिल्य व शुक्रने याचे वर्णन केलेले आहे। यामध्ये उदाहरणार्थ ढाल कवच किंवा पट्ट यासारखे शस्त्र आपल्याला आलेले दिसून येतात। तर अशा प्रकारे आज आपण हिंदू देवदेवतांच्या आयुधांच्या पार्श्वभूमीवर अस्त्र आणि शस्त्र म्हणजे काय व त्यांचे प्रकार कसे आहेत हे जाणून घेतले। पुढील भागामध्ये आपण काही हिंदू देवदेवतांच्या आयुधांविषयी जाणून घेऊया। तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही कशी वाटली हे मला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअरही करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद। तर भेटूया आपण पुढच्या भागात।